बाबांच्याच मित्रांनी बाबांच्या समोर मला आतापर्यंत तो जसा त्याच्या आईचा मुलगा होता तसाच तो तुझा नवराही आहे हे लक्षात ठेव. मयेकरांसारखा खांदा पाठीराखा तुमच्या सोबत असताना तुम्हाला घटस्फोट मिळणार असो. शट अप काहीतरी. तू फोन बंद करू शकतोस हर्ष, पण मला तुझ्यावर प्रेम करण्यापासून नाही थांबू शकत. हळू सावकाशी आहे. बरं आहे, मी नक्की जाऊ ना. नाही तू म्हणत असशील तर मी. अरे जा रे बाबा, आणि मी तुला थांब म्हटलं म्हणून तू काय थांबणार आहेस थोडाच? बाबा त्यांना शांतपणे जाऊ दे, तुझी काळजी घ्यायला मी इथे आहे सांगितलंय ना तुला. तुम्ही ठीक सांगा नो, पण मला पटायला हवं ना. आई बाबा प्लीज. नमस्कार करतो. अरे राहू दे राहू दे, चला चला तुम्ही लवकर निघा आणि तिकडे मस्त एन्जॉय करा. आणि हे बघा, तुम्ही फिरण्यात जरी दंग असलात तरी दिवसात ना एकदा आम्हाला फोन करायला विसरू नका. मी दोघेही गोव्यातली सगळी देवळं बघून घ्या आणि मंगेशीच्या देवळात नक्की जा. अहो अहो किती समजावतोय तिला, ती काय आता दूधखुळी आहे का? आणि तिची काळजी घ्यायला तिचा नवरा आहे की बरोबर? आई तू चिडचिड कशाला करतेस? हे बघ तू सांभाळ स्वतःला, तशीच गरज भासली तर मला फोन कर, तडक निघून येईन मी. हो रे, तुझ्याबद्दल खात्री आहे मला, तुझं किती प्रेम आहे माझ्यावर माहित आहे ना मला. पण काय आहे ना सचिन, मुलाचं एकदा लग्न झालं ना की तो आईचा राहत नाही, बायकोचा बैल होतो. अगदी बरोबर बोललात. चला चला तुम्ही निघा बघू, चला निघा लवकर. आई स्वतःची काळजी घ्या. नंदिनी अगं तू नको टेन्शन घेऊ, मी बरोबर हिची काळजी घेतो. चला निघा तुम्ही, निघा लवकर. हो तुम्ही, तुमच्यामुळे होत हे सगळं, तुमची तुमची फूस आहे त्या दोघांना. पण सांगून ठेवते तुम्हाला, सुनेचे एवढे लाड करू नका, एक दिवस मिऱ्या वाटेल डोक्यावर मिऱ्या. तू काय सांगतेस मला हर्षवर्धन भोसले बद्दल? हे बघ, कुणाशी लग्न करायचं हा त्याचा पर्सनल डिसिजन आहे आणि त्याने मला काहीही फरक पडत नाही. हर्ष माझा होता, माझा आहे आणि माझाच राहणार. वाट लावीन मी त्याची, सगळं कठीण करून टाकीन मी त्याच. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतेस त्याच्यात जीवावर उठलीस? जीव घेणा खेळे हा असाच खेळावा लागतो. पण गाठ हर्षवर्धनशी आहे. तुझ्या नशिबात त्याचं प्रेम नव्हतं, मग ही दुश्मनी कशासाठी? अजून बरेच हिशोब चुकते करायचे आहेत मला. ही लढाई अशी रथवट सोडून नाही चालणार. तुला वाटतो तितका हर्ष डेंजरस असेलही, पण माझ्यासाठी नाही. त्याला अंडर एस्टिमेट करू नकोस. लक्षात ठेव, प्रेम कर नाही तर लढाई कर, पण त्यात फायदा आपलाच झाला पाहिजे. हारण्यासाठी प्रियंका कधी लढतच नाही. अजून मी माझे सगळे पत्ते ओपन केले नाही आहेत. पेशन्स ठेव मम्मा, पेशन्स ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. फायनली जिंकणार मीच. Thank you.
नंदिनी, काल मजा आली ना कलंगूट बीचवर? गोव्याचे बीचेस म्हणजे एकदम वर्ल्ड क्लास. असं मस्त सुंदर नितळ पाणी आणि बॅकग्राऊंडला सनसेट. मजा आली ना? नंदिनी? हां हो, छान झाला आपला प्रवास. अगं प्रवासाबद्दल बोलत नाही मी बोलतोय कलंगूट बीच बद्दल. हां छान होता. येस. आज आपण ना त्या बोट क्रूज वर जाऊया. मस्त असतं म्हणे रात्री लाइटिंग वगैरे आणि परत ते पारंपरिक गाणी नृत्य. कमेन वाह चहा. ओके थँक्यू. नंदिनी अगं कप भरून वाहतोय, लक्ष कुठे तुझं? चुकून झालं. नाही ठीक आहे, पण कसला विचार करतेस तू? नाही काही नाही. नंदिनी खोटं बोलू नकोस, सांग मला. नाही खोटं बोलत नाहीये मी, खरंच काही नाही. नंदिनी तुला माझी शपथ आहे, सांग काय डिस्टर्ब डस. मला आईंबद्दल सांगायचं होत. आईबद्दल? तुम्ही आणि बाबा घरी नसताना. खोबड फोडून ठेवी ना, मला उलट उत्तर देशील तर. ठीक आहे साफ कर. हे काय अगं तूच घर साफ करत होतीस ना, तूच फोडलंस नाही. आई मी नाही फोडलो. मला रूपात दाखवतेस खोबड. आई गो देवा सोड सोड. नंदिनी ही गोष्ट माझ्या बायकोची आहे, माझ्या घरची आहे, यावर विश्वास बसत नाही माझा. बाबा काहीच बोलले नाहीत. नाही मला माहिती आहे आईची तब्येत बरी नसते म्हणून बाबा बऱ्याचदा गप्प बसतात, पण त्यांच्या समोर तुझ्यावर अत्याचार होत असताना ते निमूटपणे बघत होते. आणि तू तू हे सगळं निमूटपणे सहन करत होतीस कशासाठी? अगं निदान मला सांगायचं ना. मी तुम्हाला काय सांगू, ऑफिस मधून दमून भागून आल्यावर मी हे सगळं सांगून तुम्हाला अजून टेन्शन देऊ? खर तर मला हे सगळं सांगायचंच नव्हतं, पण आईंचं हे वागणं वाढतच गेलं. तेव्हा मात्र मला बाबांनी तुम्हाला या गोष्टीची कल्पना द्यायला सांगितली. Thank you.
काय म्हणते तुमची अस्मिता मॅडम? तुमची अस्मिता, हे काय नवीन? नवीन काय त्यात, तुम्ही तिचे मार्गदर्शक, सल्लागार, जवळचा मित्र, तुमच्याशिवाय तिचं पानही हलत नाही आजकाल. एक मिनिट, आज अचानक हा असा काय सूर लावलायस? मी त्यांना मदत केलेली तुला आवडत नाही का? अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे, दोघांचाही पाठिंबा आहे, असं तूच म्हणाली होतीस ना त्यांना? आजही माझं म्हणणं तेच आहे. अरे मग प्रॉब्लेम काय? आजकाल ती तुमची मदत गृहीत धरायला लागली. तो तिचा हक्क आहे असं वाटायला लागलंय तिला. मला एक कळत नाहीये, तुझं त्यांच्याबद्दलचं मत अचानक बदललं कसं? ती कुणी बदलायला भाग पाडलं? कुठल्याही सोम्या गोम्याच्या सांगण्यावरून मी माझी मतं ठरवत नसते. मला जे दिसतं कळतं त्यावर माझी मतं ठरतात. तुमच्या बोलण्या वागण्यातूनच मला सगळं कळलंय आणि त्यासाठी मला बाहेर जायची गरज नाहीये. हे बघ स्वाती, तू उगाच गैरसमज करून घेतेस. असं तुम्हाला वाटतंय? शिकल्या सवरल्या माणसांनी चार चौघात वावरताना तारतम्य बाळगावं एवढंच मला तुम्हाला म्हणायचंय. माझं काही चुकतंय का? मी 100% सहमत आहे, पण मला हेच कळत नाहीये की माझ्या हातून अशी कोणती चूक झाली आहे. चूक दोघांच्याही हातून झालेली नाहीये, पण भविष्यात ती होऊ नये म्हणून काळजी घ्यावी एवढंच माझं म्हणणं आहे. नुसता सुस्कारा सोडून होणार नाही, मला काय म्हणायचंय ते तिला नीट समजावून सांगा. माष्टीला जाऊन राहा. सुरुवातीला मी खूप समजून घेतलं, दुःख होणं स्वाभाविक आहे, पण आता इतके दिवस झाल्यानंतर दिवसांवर मोजायचं असतं का? पण दुःख इतके दिवस कुरवाळातही बसायचं नसतं. असं बरी दुःख कुणाला नसतं, पण दुःख झालं म्हणून माणूस रोजचं जगणं, रोजचे व्यवहार सोडत नाही. माणूस दुःख विसरण्याचा प्रयत्न करतो, पण इथे इथे तर अहो, तुमचं बरोबर आहे, माझं चुकलं, पण तुम्ही जाऊ नका ना, थांबा ना प्लीज. थांबून काय करू? तुझं मूड नसलेलं रडकत थोबाड बघत बसू? नंदिनी काय म्हण, मंगेशीला जाऊन आलो खूप बरं वाटलं. छान दर्शन झालं. मूर्तीच्या चेहऱ्यावर केवढं तेज आहे नाही, प्रसन्न वाटलं. काय मागितलं देवाकडे? माझ्या आईला सद्बुद्धी दे. काय बोलताय? खरं तेच सांगतो नंदिनी, माझ्या आईला मी चांगलंच ओळखतो. तिला भरपूर पैसा हवाय, झटपट श्रीमंत व्हायचंय,
गाडी बंगला नोकर चाकर दागदागिने साड्या सगळं सगळं लवकरात लवकर हवं आहे. आणि त्याकरता कुठल्याही टोकाला जायची तयारी आहे तुझी. अगं हवा तितका पैसा मिळाला नाही म्हणून माझं आणि आसावळीचं लग्न मोडलं तिने. काय आम्ही एकमेकांना पसंत असताना हुंडा मिळत नाही म्हणून लग्न मोडलं तिने. खूप आवडली होती ती. नंदिनी 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 आय एम सॉरी. मला तसं म्हणायचं नव्हतं ग. मी तुला फक्त माझ्या आईचा स्वभाव सांगत होतो. हुंड्यामुळे ते सगळं फिसकटलं एवढंच म्हणायचं होतं मला. That's all. नंदिनी विश्वास ठेव. विश्वास ठेव माझं तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. विश्वास ठेव. काही बोलू नकोस. मला माहिती आहे तू काय प्रश्न विचारणार आहेस. तू सतत मला फोन करून का त्रास देतेस हेच ना. पण हर्ष तू मला भेटला नाहीस ना तर मला खूप त्रास होतो रे. खूप आठवण येते रे तुझी मला. तरी मला फोन करत जाऊ नकोस. ठीक आहे नाही करणार. पण निदान आठवड्यातला एक दिवस तरी तू मला दे ना. मला माहिती रे तू आता एकटा नाहीयेस. तुझी तुझी वाट बघणारी काळजी घेणारी खूप प्रेम करणारी एक गोड बायको तुझ्या घरी आहे. पण हर्ष माझं काय मी कशी जगू. तू बालमैत्रिणीला विसरलास. आठवड्यातून एकदा भेटीन मी तुला. पण कधी कुठे आणि केव्हा ते मी फोन करून तुला सांगत जाईन. झालं समाधान. ठीक आहे मम्मी सुद्धा तुला आता फोन करून त्रास देणार नाही. नक्की नक्की. निघतो मी. हर्ष खूप काम आहे ऑफिस मध्ये मला जायला हवं. हर्ष हर्ष तू